लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत मुंबईमध्ये महाविकास आघाडी आपले उमेदवार कधी जाहीर करणार आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वर्षाताई गायकवाड सोबत आहे ताई बरेच जण वाट पाहत आहेत काय नेमकं का ठरतंय लवकरच तुमच्या समोर येईल नावं आणि आम्ही आज पण तुम्ही जर बघाल तर मुंबई काँग्रेसच्या ऑफिसला खूप साऱ्या बैठका झाल्या आहेत याच्यामध्ये कसं काम केलं पाहिजे कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कॅम्पेन कशी असली पाहिजे विविध विषयावरती चर्चा झाली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडीच्या मुंबई मधल्या साई सीटा आम्ही जिंकू नक्कीच एकनाथ शिंदे यांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये सांगितलं की कटकारस्ता नाखलं होतं महाविकास आघाडीने दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचं कधी दोन हजार एकोणीस नंतर ज्यावेळी सत्तेत आली महाविकास आघाडी त्यावेळी महायुतीचे जे नेते होते त्यांना अटक करण्यासाठी षडयंत्र आखलं होतं असा आरोप केला कोण करत आहे सगळ्या जगाला माहित पडलेल्या आता की बाबा पार्टीमध्ये घ्यायचं त्यांना ईडीच्या आधी नोटीस द्यायची मग पार्टीमध्ये घेऊन त्यांना स्वच्छ करायचं आणि पुन्हा त्यांना कसं आणायचं हे कोण करतं सांगायचं सांगायची गरज आहे का दोन हजार चौदापासून पासून लोक बघत आहेत की ईडीच्या नोटीस आणि सीबीआयच्या नोटीस कोणाकडला सगळ्यात जास्त गेल्या आहेत तुम्हाला पण माहिती आहे की नाईन्टी फाय पर्सेंट पेक्षा जास्त केसेस विरोधकांवरती गेलेल्या आहेत विरोधकांवरतीच कारवाई किती बीजेपी भाजपाच्या कार्यकर्त्यावरती कारवाई झाल्या ईडीच्या सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या षडयंत्र कोण करत आहे सगळ्या जगाला माहितीये आणि एकनाथ शिंदे साहेब पण त्या पक्षात का गेले कोणत्या षडयंत्राखाली गेले हे पण जरा तपासून बघितलं पाहिजे लेते इन्व्हर्टर एसी आप डम्लर जुआ खेलते हो ना तुम जुआ खेलते हो अरे नहीं ये तो कुछ भी बोले जा रहे हैं <laughs> इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तब तो क्या हुआ सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए वी गार्ड इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर ताई तुमचा आमदार आहात त्या ठिकाणी दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे सध्या प्रचार करत आहेत आणि ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना नाहीये तर ही लढाई शिवसेना विरुद्ध काँग्रेस आहे आणि तुमचे जे उमेदवार आहेत अनिल देसाई ते केवळ चेहरा आहेत असं त्यांनी थेट आरोप केला ही लढाई कोणाच्या विरुद्ध कोणाची काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे मी त्यांना सांगते काँग्रेस विरुद्ध शिवसेना असेल एकनाथ शिंदे ग्रुप ना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असेल दोन्ही एकत्र केलं तरी तुमचा पराभव निश्चित आहे राहुल शेवाळेजी यावेळी तुम्ही हरणार आणि जनता दाखवते तुम्ही जर पहिल्या वोटिंग बँकचा जर ट्रेड बघितला तर जनतेने दाखवले की जनता, जनता कोणावर आहे लोकांना ही गद्दारी लोकांना ही पैशाचा जो चाललेला आहे ना वारेमाप वापर जो लोकांचा पैसा आहे तो स्वतःच्या फायद्यासाठी आणि फंडासाठी वापरला लोकांना पसंत नाहीये लोकांना हे राजकारण पसंत नाही महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण होतं महाराष्ट्राचं राजकारण हे म्हणतात ना एकमेकाशी मन जोडणारं राजकारण होतं या राजकारणाची एक परिभाषा चेंज करण्याचं काम आपण केलेलं आहे आपण पार्ट्या तोडून दुसऱ्या पार्टीला गेलेल्या आहेत ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला एवढे मोठे पद दिली तुम्ही त्यांचे झाले तुम्ही जनतेचे काय होणार आहे जनता चांगल्या तऱ्हेने समजते उत्तर पूर्व आणि उत्तर मुंबईतून कॅन्डिडेटची नावं कधीपर्यंत जाहीर होतील आणि वर्षातही स्वतः निवडणूक लढवणार आहे का असं आहे की वर्षाताईला पक्षाने जो आदेश दिला त्याप्रमाणे वर्षाताई कामाला लागले आज सुद्धा मी मुंबईचे अध्यक्ष म्हणून काम करते चारही जिल्ह्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या कॅन्डिडेटच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक लावून आम्ही त्या ठिकाणी नियोजन करून काम करायला सुरुवात केलेली आहे दोन सीटांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय नक्कीच येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आम्ही त्यांचे कॅन्डिडेट डिक्लेअर करू आणि जर तुम्ही जाणता की वर्षा गायकवाड काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्य करताय जेव पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे काम करेल पक्षाने काम करायला सांगितलं मग काम करायला सुरुवात केली उभं राहायला सांगितलं तो उभं राहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांबद्दल जे वक्तव्य केलंय की काँग्रेसला सगळी संपत्ती जी आहे ती या मुस्लिमांना ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटून टाकायची ना सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होतं सत्तर वर्षात काही झालं का असं काही झालं का घटना बघा ही बोलायची पद्धत आहे ना मोदीजींकडे जेव्हा विषय नसतात तेव्हा ते म्हणजे म्हणतात ना हिंदू मुस्लिम विषय काढतात अहो मोदीचे दहा वर्ष तुम्ही देशाचे पंतप्रधान तुम्ही बेरोजगारी महागाई महिला अत्याचारावरती बोला मला हे या ठिकाणी सर्वांनाच सांगायचं तुम्ही मुंबईला गेलं त्याच्याबद्दल बोला म्हणजे दुर्दैवाने या सगळ्या विषयाला बगल द्यायचे आणि कुठेतरी राजकारण फक्त हिंदू मुस्लिम पर्यंत नेऊन द्यायचं हे बरोबर नाहीये दहा वर्ष तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आणि आता तुम्हाला देशाचं संविधान समजलं पाहिजे आणि देशामधली एकता आणि अखंडता समजली पाहिजे दुर्दैवाने तुम्हाला देशाचं संविधान आणि एकता आणि अखंडता समजलेली नाही सामाजिक बांधिलकी समजलेली नाही त्यामुळे तुम्हाला दुसरे काही विषयच नाहीत आणि मला पत्रकारांना पण आव्हान करायचं मूलभूत विषयाबद्दल बोलावो म्हणजे एक लाख करोड मुंबई महानगरपालिकेने खर्च केले त्याच्याबद्दल का बोलत आहेत या लाईटीवर खर्च सतराशे कोटीचा झाला त्याचा आमच्या जीवनावर काय परिणाम झालाय गरीब माणसाच्या आमच्या बेरोजगारी वाढल्या त्याचं काय होणार मूलभूत प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे आणि काँग्रेसने काय केलं म्हणतात ना तर राईट टू एज्युकेशन असेल राईट टू हेल्थ असेल अन्न सुरक्षेचा अधिकार हा काँग्रेसने आणला तर काँग्रेसबद्दल बोलणं आता सोडा नेहरू गांधी इंदिरा गांधी आता तुम्ही तुमच्या कामाबद्दल दहा वर्षाचा हिशोब द्या हे माझं सर्वांना सांगणे कॅमेरा पर्सन गणेश सर गिरीश गायकवाड टीव्ही मराठी मुंबई